हॅलो नमस्कार, मी शारदा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा खूप खूप परिमाणापासून स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ दे. हॅपी हॅपी होते श्री स्वामी समर्थ साई ओम. मैत्रिणीनो, जसं की उन्हाळा चालू आहे आणि घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या आवडीचं रोज काही ना काही करावंच लागतं. मग ते खाण्याचा पदार्थ असू दे की कुठलाही थंड पदार्थ असू दे. आत्ताचे काही रिसेंट जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर थंड पदार्थाचे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी आईस्क्रीम कशी बनवायची. खूपच सोपी पद्धत आहे, खूप झटपट बनते. आईस्क्रीम बनवण्याच्याही खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी फक्त दुधापासून बनवतं, कोणी अमूल फ्रेश क्रीमपासून बनवतं. तर मी आज व्हिप क्रीमपासून आईस्क्रीम कशी बनवायची ते दाखवणार आहे. जसं मी सांगितलं, व्हिप क्रीम आजकाल सगळ्यांकडेच अवेलेबल असतं आणि इझिली तुम्हाला कुठेही म्हणजे एखाद्या जिथे केकचं रॉ मटेरियल मिळतं तिकडेही व्हिप क्रीम तुम्हाला भेटून जाईल. किंवा आजकाल बरेच जनरल स्टोर किराणा स्टोरवाले सुद्धा जे आहेत व्हिप क्रीम ठेवतात, किंवा डीमार्टमध्ये वगैरे तुम्हाला व्हिप क्रीम जे आहे इझिली भेटून जाईल. तर चला तर पाहूया की एकदम झटपट आणि एकदम लवकर होते, जास्त काही लागत नाही आणि मुलांना बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा घरात बनवलेली आईस्क्रीम खाऊ घालणं केव्हाही चांगलं आहे, हायजेनिक आहे, तसंच पोटभर आणि मनसोक्त सुद्धा खाता येते. तर आता आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. त्याच्यासाठी असा एक बाउल घ्यायचा आहे जो मोठा असेल, ज्याच्यात आपल्याला क्रीम व्यवस्थित फेटता येईल. मी त्याच्यासाठी इथे ही व्हिपिंग क्रीम मिळते, कुठलीही कोणत्याही ब्रँडची व्हिप क्रीम कोणतीही घ्यायची आहे, कोणत्याही ब्रँडची घेतली तरी चालेल. नॉन डेअरी व्हिप क्रीम घ्यायची आहे. तर मी इथे दोन वाटी म्हणजे आता ही पूर्ण वाटी पूर्ण, आणि ही क्रीम घेताना थंड पण पाहिजे पण लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे. तर दोन वाटी मी आधी क्रीम घेणार आहे. आता ही क्रीम आपण फेटून घेणार आहोत. त्यासाठी इलेक्ट्रिक बीटर जो असतो त्याने क्रीम फेटून घ्यायची. सुरुवातीला एकच्या स्पीडवर एकदम हळूवारपणे जे आहे क्रीम फेटायची आहे. आपण जवळजवळ 5 ते 10 मिनिटं क्रीम जे आहे फेटून घेतलेली आहे. क्रीमचं व्हॉल्यूम वाढेल एवढीच क्रीम फेटून घ्यायची आपल्याला. ह्याला व्हिप क्रीम म्हणजे केकला लावतो तेवढी क्रीम घट्ट करायची नाहीये, जस्ट थोडंसं व्हॉल्यूम वाढेल, क्रीम घट्ट व्हायला लागेल इथपर्यंत आपल्याला त्याला फेटून घ्यायची आहे. आता ह्याच्यात मी मिल्क पावडर टाकणार आहे. मिल्क पावडर किती टाकायची आहे तर हे छोटं पॅकेट येतं मिल्क पावडरचं, जवळपास 24 ग्रॅम आहे, 10 रुपयाचं पॅकेट येतं. हे पूर्ण पॅकेट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. जवळजवळ 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आहे. त्यानंतर दूध टाकायचं आहे. दूध कधीही फुल क्रीमवालं दूध घ्यायचं आहे, तरच तुमचं जे आईस्क्रीम आहे क्रीमी बनेल आणि छान घट्ट बनेल. तर मी इथे 1 वाटी जे आहे हे फुल क्रीम दूध टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला परत याला हळूवारपणे इलेक्ट्रिक बीटरने फेटून घ्यायचं आहे. आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. लगेच जर बीटर चालू केला तर मिल्क पावडर सगळीकडे उडू शकते. तर हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्या आणि परत 1 च्या स्पीडनेच हळूवारपणे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. क्रीमी टेक्स्चर तयार झालेला आहे आणि आता आपलं हे मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे बघा, अशा प्रकारे क्रीमी टेक्स्चर पाहिजे. कारण आपण ह्याला आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि 5 मिनिटं 1 च्या स्पीडवर आणि नंतरचे 5 मिनिटं मी 2 च्या स्पीडवर जे आहे हे फेटून घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 10 मिनिटं आपल्याला कंटिन्युअस हे मिश्रण जे आहे फेटून घ्यायचं आहे, तरच जे ह्याचं टेक्स्चर जे छान असं क्रीमी होतं आणि आपली आईस्क्रीम सुद्धा क्रीमी होते. आता तुम्हाला पाहिजे असेल, आता मी हे नॉर्मल व्हॅनिला आईस्क्रीम करते तर त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकू शकता, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी तसंही छान लागतं. आता मी आईस्क्रीम एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे, ज्याचं झाकण जे आहे घट्ट असेल अशा डब्यामध्ये आईस्क्रीम काढून घ्यायची, सेटवायला ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकाल ही एवढी आईस्क्रीम जवळजवळ 1/2 किलोपेक्षा जास्त झालेली आहे, म्हणजे 600 ग्रॅम ही आईस्क्रीम आपली भरलेली आहे.
आता मी ह्याच्यातली अर्धी आईस्क्रीम काढून अर्धी व्हॅनिला आईस्क्रीम ठेवणार आहे आणि अर्धी चॉकलेट आईस्क्रीम करणार आहे. चॉकलेट आईस्क्रीम करायला आपल्याला आईस्क्रीमचा बेस तर हाच ठेवायचा आहे, म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते आवडीचे फ्लेवर टाकून त्या त्या फ्लेवरची आईस्क्रीम करू शकता. आता मी ते चॉकलेटसाठी मी इथे हे गनाश जे आहे ऍड करते, चॉकलेट गनाश. चॉकलेट गनाश करायला खूपच सोपं आहे, त्याची रेसिपी मी ऑलरेडी मला वाटतं लास्ट इयरला शेअर केलेली आहे. फक्त अमूल फ्रेश क्रीम आणि चॉकलेट लागतं, त्याने गनाश बनतं. तर हे गनाश टाकून जे आहे आपल्याला ह्याला एकदा फेटून घ्यायचं आहे. गनाश तुम्ही म्हणजे चॉकलेट तुम्हाला किती फ्लेवर पाहिजे त्यानुसार कमी जास्त ऍड करायचं आहे, अंदाजे टाकायचं आहे. आपलं आता चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण पण तयार झालेलं आहे, खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे, खूपच इजी आहे. तुम्ही पाहिजे त्या फ्लेवरची आईस्क्रीम अशा प्रकारे झटपट आपली चॉकलेट आईस्क्रीम आणि व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे. दोन्ही अर्धे अर्धे झालेत, म्हणजे ही 300 ग्रॅम आणि ही 300 ग्रॅम. फक्त 2 वाटी व्हिप क्रीम मध्ये जे आहे आपले ह्या दोन्ही आईस्क्रीम तयार झालेले आहेत. ह्याला आता मी झाकण लावून फ्रीजर मध्ये म्हणजे डीप फ्रीजर मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. जवळजवळ 10 ते 12 तास याला सेट होऊ द्यायचं आहे, मग आपली आईस्क्रीम तयार होणार आहे. तर आईस्क्रीम तयार झाल्यानंतर पाहूया कशी आहे. तर अशा प्रकारे मी आईस्क्रीम जी आहे सेट करायला ठेवली होती आणि रात्रभर म्हणजे ओव्हरनाईट फ्रीजर मध्ये ठेवली होती. आणि ही पहा आपली व्हॅनिला आईस्क्रीम जी आहे सेट झालेली आहे, मस्त पैकी खायला तयार आहे. आईस्क्रीम स्कूपने किंवा चमच्याने वगैरे तुम्ही जे आहे आईस्क्रीम काढू शकता. सुरुवातीला फ्रीजरमधून डबा जो आहे 5-10 मिनिटं बाहेर काढून ठेवायचा आहे, कारण खूप घट्ट असते आईस्क्रीम, तर काढायला जे वेळ लागतो. पण नंतर जशी जशी थोडीशी नॉर्मल होते त्या छान आहे बघा, छान असं क्रीमी टेक्स्चर आहे. हे पहा अशा प्रकारे ही आईस्क्रीम आपली तयार आहे, मस्त क्रीमी टेक्स्चर छान झालेली आहे. तर छान अशी आपली ही व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे. मी ह्याच्याबरोबर चॉकलेट आईस्क्रीम पण केली होती, पण ती मुलांनी खाऊन टाकली, संपून पण टाकली. तर ही आईस्क्रीम जी आहे मी कालच बनवली होती, कारण ह्याला सेट व्हायला वेळ लागतो. तर काल रात्री मी बनवून ठेवली होती आणि सकाळपर्यंत तयारी झाली. सकाळी मुलांनी जे चॉकलेट आईस्क्रीम संपून पण टाकली, तर त्याचा एक जस्ट छोटासा व्हिडिओ मी काढलेला आहे. आणि म्हटलं तर ही आईस्क्रीम तुम्हाला दाखवूया कशी झाली ते पाहूया. अशी टेस्टीच झाली आहे का, नेहमी बनवते मी आईस्क्रीम. मस्त झालेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम जी आहे आणि बनवू शकता. मम्मी पप्पा बोलतात केस टक्कल करायचे, माझे एवढे तर मोठे झाले आणि किती छान दिसतात. मला पॉइंट्स कट कर इथपर्यंत. पर आईस्क्रीम जी आहे नक्की घरी बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. नक्की ट्राय करा, मुलांची हौस उन्हाळ्यामध्ये पुरवून घ्या, कारण नंतर नंतर काय आपण एकदा पाऊस चालू झाला थंडी पडली तर जास्त आपण आईस्क्रीम खात नाही. उन्हाळ्यामध्येच मुलं घरी असतात आणि हीच धमाल असते मुलांबरोबर एन्जॉय करण्याची. तर आईस्क्रीम बनवून कशी झाली ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून लाईक करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह. तो पण सगळ्यांनी सुखात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.